नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबला. मतविभाजनाची जाणीव असल्यामुळे शिवसेना भाजप युती कायम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दुष्काळ सदृश ग्रामीण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचा मोफत प्रवास सवलत पास. आणि चौथ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबला आहे. पाणी सोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून या याचिकेवरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पाणी न सोडण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणेनं घेतला. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णयही प्रशासनानं काल स्थगित केला. या धरणातून 1900 दशलक्ष घनफूट पाणी काल जायकवाडीसाठी सोडण्यात येणार होतं, मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन पाणी सोडू शकलं नाही. निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये या मागणीसाठी अकोला तालुक्यातले शेतकरीही प्रवरा नदीच्या पुलावर 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत. या मागणीसाठी अकोले शहरातही शेतकऱ्यांनी काल मोर्चा काढला. शिवसेना भारतीय जनता पक्ष युती तुटली तर मतं विभाजित होतील या वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं युती कायम राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. सरकार सकारात्मकतेनं सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असताना सरकारला पुरेसा वेळ न देता फक्त राजकीय हेतूनं आंदोलन करणं योग्य होणार नाही असं त्यांनी राज्यात सुरू असलेल्या काही आंदोलनांच्या संदर्भात म्हटलं. स्वतःच्या कार्यकाळात कोणतंही काम न करता काम करणाऱ्या सरकारला अडवण्याचं विरोधी पक्षांचं धोरण चुकीचं असल्याचं ते म्हणाले. धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नसून तो केंद्र सरकारला आहे. राज्य सरकार यासंदर्भात योग्य ती शिफारस केंद्राला करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण आणि समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत दिली. राज्यात यावर्षी काही जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. सध्या काही जिल्ह्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांची स्थायी आदेशाद्वारे संबंधित यंत्रणांना सविस्तर सूचना दिली असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं ग्रामीण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. दुष्काळ सदृश म्हणून घोषित झालेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. ही संपूर्ण सवलत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार असून त्यासाठी महामंडळावर साधारण 85 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातल्या साधारण 35 लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळेल असं रावते यांनी सांगितलं. राज्य सरकारचे कर्मचारी तसंच अन्य पात्र कर्मचाऱ्यांचा 1 जानेवारीपासूनचा थकीत 3% महागाई भत्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात रोखीनं देण्याचा आदेश काल जारी करण्यात आला. एकूण 9 महिन्यांची ही थकबाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी काल शपथ घेतली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना शपथ दिली. राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांना काल मुंबईत प्रसिद्ध पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये, शाल, मानपत्र, मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. काँग्रेस पक्षानं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा काल जालना जिल्ह्यात पोहोचली. मंठा इथं काल झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. गेल्या 4.5 वर्षांच्या काळात दिलेल्या आश्वासनाची सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जालना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी परभणी जिल्ह्यात ही संघर्ष यात्रा फिरली. सकाळी परभणीत तर दुपारी पाथरी इथं जाहीर सभा घेण्यात आल्या. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचं नमूद करत
महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा आहे असं चव्हाण म्हणाले. उन्हाळ्यातला पाणी टंचाईचा कालावधी लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांमधला पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे. कदम यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षणाबाबत जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली त्यावेळी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीनंतर पालकमंत्री कदम यांनी बिलोली तालुक्यातल्या केरूर गावाला भेट देऊन दुष्काळ सदृश परिस्थितीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधला. येत्या 2 महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात नव्यानं 5,000 शेततळी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून सर्वांनी अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती नियोजनासंदर्भात काल औरंगाबाद इथं झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना राबवण्याकरता तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयानं नियोजनपूर्वक काम करण्याची सूचनाही भापकर यांनी या बैठकीत केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींबाबत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रकुलगुरू अशोक तेजनकर यांना काल एक निवेदन सादर केलं. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असून विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित कामं देण्यात यावीत, वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल मुंबईत झालेला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं 224 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी 378 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 37व्या षटकात 153 धावांवर सर्वबाद झाला. खलील अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 बळी घेतला. 162 धावा झळकवणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना येत्या गुरुवारी तिरुवनंतपुरम इथं होणार आहे. राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दर 3 वर्षांनंतर मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यात या महत्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातल्या डावरगावचे या योजनेचे लाभार्थी एकनाथ भांडे यांनी मृदा आरोग्य पत्रिकेद्वारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानं त्यांच्या पीक उत्पादकतेत वाढ झाली आहे. ते म्हणाले, माझ्याकडे 12 एकर शेती आहे. मी माझ्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतले. शेत जमिनीतील भौतिक आणि रासायनिक तपासणी केल्यानंतर पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढण्यात आले. त्यानुसार आवश्यक असणारे सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खताचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस दिल्यामुळे माझ्या शेतमालाचे उत्पादन वाढले आणि माती आरोग्य तपासणी अभियानाअंतर्गत जमिनीची पतवारी तपासल्यामुळे शेती फायद्याची होऊ लागली आहे. यामुळे मी प्रधानमंत्री कृषी आरोग्य पत्रिका अहवाल दिल्याप्रकरणी आभार मानतो. लातूरमधल्या काँग्रेस कार्यकर्त्या कल्पनागिरी मृत्यू प्रकरणातल्या आरोपीला मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी आमदार नीलम गोरे यांनी केली आहे. राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्या वतीनं महिलाविषयक कायद्यासंबंधी एकदिवसीय कार्यशाळा काल लातूर इथं घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. कल्पनागिरी प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआय करत असून हा खटला लवकर चालवावा असं जामिनावर असलेल्या या खटल्यातला आरोपी आपल्याला दूरध्वनीवरून सांगत असतो. याबाबत आपण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असल्याचं डॉ गोरे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबला. मतविभाजनाची जाणीव असल्यामुळे शिवसेना भाजप युती कायम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दुष्काळ सदृश ग्रामीण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचा मोफत प्रवास सवलत पास आणि चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.